just get at this foot. पावसाने उघडीप दिली असली तरी पाणी पातळी संत गतीने वाढच होत चालली आहे. नागरिक वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. अशा वेळी स्वतःच्या घरात पाणी शिरले असतानाही त्याची तमा न बाळगता शेजारी पाजारी आणि भागातील अन्य नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी गावभाग अवधूत आखाडा परिसरातील सौ स्मिता तेलनाडे या तळमळीने कार्यरत आहेत. पाण्याचा स्पीड वाढा लागलाय. पाणी तुमच्या उमऱ्यालाहून लागले. कधी आत म्हणजे तुम्हाला हालचाल पण येणार नाही. पाण्याचा अजून प्रवाह थोडा कमी आहे, तोपर्यंत तुम्ही हलवा सामान. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अनपेक्षित अशी वाढ होत गेल्याने 2019 महापुराची पुनरावृत्ती झाली आणि प्रचंड वेगाने पसरत गेल्याने संपूर्ण गावभाग जलमय झाला. त्यामध्ये अवधूत आखाडा, त्रिशूल चौक, कलावंत गल्ली, खाडा पाटील गल्ली परिसराचाही समावेश आहे. त्याच परिसरात कुटुंबासमवेत वास्तव्यास असलेल्या सौ स्मिता संजय तेलनाडे यांचेही घर आहे. त्यांच्या घरातही पाणी शिरले आहे, परंतु त्याची तमा न करता त्या आपल्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी कार्यरत झाले आहेत. तेलनाडे फाउंडेशनच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना गोविंदराव हायस्कूल येथे निवारा छावणीत स्थलांतरित केले गेले आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना चहा, नाश्ता आणि 2 वेळच्या जेवणासह आरोग्य सेवाही उपलब्ध करून दिली जात आहे. स्वतःच्या घरात पाणी शिरून अडचण निर्माण झाली असतानाही सौ तेलनाडे या नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेत असल्याचे पाहून नागरिकांनीही त्यांच्या आव्हानास प्रतिसाद देत आहेत. यावेळी काही महिलांनी सौ तेलनाडे वहिनी यांना तुम्ही सुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या असे आपुलकीने सांगत आहेत. यावर सौ तेलनाडे यांनी घरातील प्रापंचिक साहित्याची काळजी करू नका, साहित्य परत मिळवता येईल, एकमेकांना सहाय्य करून प्रथम आपला जीव वाचवा, तुम्ही सुरक्षित स्थळी चला, तुमच्या आरोग्याची व जेवणाची व्यवस्था करण्यास आम्ही समर्थ आहोत असे सांगताच अनेक लोकांना अश्रू अनावर झाले होते. सौ तेलनाडे यांनी त्यांच्याकडून केली जात असलेली जनसेवा त्यांना भविष्यात निश्चितपणे यशस्वी होण्यास सहकार्य करेल असा गोड आशीर्वाद देण्यासही नागरिक विसरले नाहीत. पाणी जरी वाढलं तर गोविंदराव हायस्कूल मध्ये सगळी सोय केलेली आहे. त्यानंतर जेवढा पाण्याची पण आपण सोय केलेली आहे. पाणी वाढणार नाही पण शक्यतो वाढू नये. वाढलं तरी पण तुम्ही या तिथं सगळ्या सोयी केलेल्या आहेत. आपण डॉक्टर पण आहेत, काय म्हणजे लागलं तरी इमर्जन्सीला आपण सगळ्या सोयी केलेल्या आहेत. तुम्ही तिथं शक्य